अज्ञानातून बाहेर काढलं, अशा सर्व विचारांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आमच्या भगिनी उत्कर्षा प्रेमानंद रुपोते यांच्या प्रचारासाठी तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या देशामधील राज्यातील शोषितांचे, उपेक्षितांचे, बहुजनांचे, अल्पसंख्याकांचे कवच कुंडल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या शिर्डी भागातून या मतदारसंघातून आदरणीय बाळासाहेबांना ऐकण्यासाठी आलेल्या माझ्या मतदार भावांनो आणि बहीण, खरं म्हणजे खूप ऊन झालेलं आहे. इतक्या उन्हामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आज या सभेसाठी गर्दी केलेली आहे. उत्कर्षा रुपोतेंचं चिन्ह आहे प्रेशर कुकर. खरं म्हणजे चिन्ह मिळालं 29 तारखेला, पण ज्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवाराचं नाव जाहीर केलं उत्कर्ष रुपोतेचं, त्याच दिवसापासून या भागामध्ये प्रेशर वाढायला सुरुवात झाली. सुदैवानं योगायोग असा आहे की अकोल्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना देखील चिन्ह प्रेशर कुकर मिळालं आणि लाखाच्या मताधिक्यानं हा वंचितांचा वाघ या वर्षी संसदेमध्ये निवडून जाणार आहे आणि शिर्डीमध्ये देखील प्रेशर कुकर मिळालं. बाळासाहेबांच्या सोबत संसदेमध्ये लढण्यासाठी उत्कर्षा ताई देखील जाणार आहे. मित्रांनो, आम्हाला विचार करावा लागणार आहे. आमच्यामध्ये काही बुद्धिवादी आहेत, आमच्यामध्ये काही आंबेडकरवादी आहेत, आमच्याकडे दाढ्या वाढवणारे, शाली अंगावरती टाकणारे, बाबासाहेबांच्या नावानं राजकारण करणारे आणि कारखानदाराच्या दारामध्ये तासोन तास बसणारे. अलीकडच्या काळात त्यांनी सुरू केलं की बाळासाहेबांनी महाविकास आघाडी बरोबर जायला पाहिजे, वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडी बरोबर जायला पाहिजे. मित्रांनो, आम्ही सर्वजण त्या प्रक्रियेमध्ये आहोत. आमच्या पूर्वजांनी शारीरिक अस्पृश्यता काय आहे ती अनुभवलेली आहे. दारात हुसकावून दिलं, वरून पाणी दिलं, गाबामध्ये बंदी होती, सगळ्या प्रकारच्या बंद्या होतात, ती अस्पृश्यता आम्ही बघितली. पण देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर बाबासाहेबांचं संविधान हे देशामध्ये येऊन 70 वर्ष झाली, त्याच्यानंतरही राजकीय अस्पृश्यता अजूनही ठाई ठाई आहे. बौद्धांची संख्या जवळजवळ 13-14% आहे महाराष्ट्रामध्ये. महाविकास आघाडीनं बौद्धाचा एकही उमेदवार दिला नाही. बौद्धांची मतं चालतात. मुसलमानांची संख्या 15% आहे. मुसलमान समाजाला एकही उमेदवार दिला नाही. मातंग समाजाला उमेदवार नाही. आमची मतं चालतात, आमचे प्रतिनिधी नाही. महाविकास आघाडी बरोबर जाण्याची चर्चा तुम्ही सगळ्यांनी बघितली. अगोदर 3 पक्ष आतमध्ये बसायचे, चर्चा करायचे, वाटाघाट्या करायचे आणि मग आमचे वंचितचे प्रतिनिधी बाहेर 2 बसलेले असायचे. म्हणजे घरामध्ये अगोदर जेवण करायचं, दारामध्ये वंचितचे पदाधिकारी, स्वतःच जेवण झाल्यानंतर मग सांगायचं बाहेरच्या वंचितच्या पदाधिकाऱ्यांना, या आता तुम्ही जेवायला या. मित्रांनो, ही जी लाचारी आहे, ही लाचारी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ठोकारली आणि स्वतःच राजकारण केली. 40 वर्ष बाळासाहेब करतात आणि यावेळेस देखील स्वबळावरती लढण्याचा विचार आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. किती दिवस त्यांच्या दारामध्ये बसायचंय, किती दिवस जोगवा मागायचंय, हातामध्ये कटोरा घ्यायचंय, काँग्रेसवाल्यांची मानसिकता आहे. दारात आले पाहिजे, जोगवा मागितला पाहिजे, भीक मागितली पाहिजे, लाचारीने कटोरा घेऊन आला पाहिजे. अरे दाढ्यावाले, जॅकेटवाले, शाली पांघरून फिरणारे ते कटोरा घेतील. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांचं रक्त आहे, ते कटोरा घेऊन तुमच्या दारात उभा राहणार नाही. जे करायचं ते स्वबळावरती करू आम्ही. मित्रांनो, या निवडणुकीच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे. उत्कर्षाताईंना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आज बौद्ध समाजातले एवढी सगळी संख्या आपण बघतोय, एवढ्या उन्हामध्ये तुम्ही आलेला आहात. आम्ही लढणाऱ्या जमातीतली माणसं आहोत. आम्ही 2 हाताच्या लढाईमध्ये आमचा कुणी पराभव केला नाही, संघर्षाच्या बाबतीमध्ये कुणी पराभव केला नाही. कारण वामन दादा म्हणतात, आम्ही तुफानातील दिवे, आम्ही तुफानातील दिवे, वादळ वारा पाऊस धारा मुळी नामा शिवे. अरे छाताडावरती वाळ झेडणारी माणसं आम्ही आहोत, खरे आंबेडकरवादी आम्ही आहोत.
बाळासाहेबांनी सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित करून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. स्वबळावरती स्वतःच्या पायावरती राजकारण उभं करण्याचा प्रयत्न सातत्यानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करतात आणि त्यांची चाटुगिरी करणारे, त्यांची भाडगिरी करणारे, त्यांच्या दारात बसणारे बाळासाहेबांना शहाणपण शिकवतात. अरे एखाद्या जिल्हा परिषदेची जागा तरी कधी स्वतः निवडून आणली का? बाळासाहेबांनी अकोला पॅटर्न राबवलं आणि सर्वसामान्य इथला ओबीसी असेल, भटकावी मुक्त असेल, आदिवासी असेल, सत्तेमध्ये जाण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे, आपल्याला आठवावा लागणार आहे. मुस्लिम समाजाच्या बाबतीत बोलले, गुहामध्ये काय झालं माहितीये? इथं ख्रिश्चन धर्मगुरू आहेत, ख्रिश्चनचे चर्च आहेत, त्यांच्यावरती हल्ले झाले. बौद्धांवरती नुसतं लय मजबूत भीमाचा किल्ला एवढं रिंगटोन आली, त्याला राहत्यामध्ये ठोकून ठोकून मारला गेला. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या समोर आहेत. तरुण पोर आहेत, बौद्ध समाजातली पेटलेली आहेत. इथले दोन्ही उमेदवार हे लोणी प्रवरेचे आहेत, कारखान्यावरचे आहेत, दोघं पण तिथं जाऊन बसतात. पण तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. उत्कर्षताई, दक्षिणेमध्ये तुमचा प्रवरेचा उमेदवार आहे, बेजार करून सोडलाय आम्ही तिकडं, तीन नंबरला गेलाय तो, त्याच्यामुळे ते तुमच्याकडे डोकं लावणार नाही. इकडे यायला फुरसतच नाही. इकडची सगळी यंत्रणा दक्षिणेमध्ये आणली, तिथं खरी लढाई आमचे वंचित बहुजन आघाडीचे, वंजारी समाजाचे, ओबीसीचे. दिलीप खेडकर वर्सेस महाविकास आघाडी आहे. तुमच्या भागातला लय म्हणायचा मातोबर नेता आहे म्हणजे सगळा जिल्हा चालवतोय. सगळ्या जिल्ह्यांनी ठरवलं एकदाची याची जिरून टाकूया आता. त्याच्यामुळे तिकडं पराभव, इकडं तर हे दोन्ही पण डॅमेज आहेत, शारीरिक दृष्ट्या डॅमेज आहेत. चालता येत नाही, एकाला ऐकता येत नाही, बोलता येत नाही, चालता चालता पॅन्ट गळून पडते एकाची. बरोबर, याचा अर्थ आहे, बरोबर आहे, बरोबर आहे ना? हा, असे उमेदवार याच्यासाठी निवडून आल्यानंतर दारात बस. मी सांगितलं तेवढंच कर. गेली चार पाच टर्म आम्ही बघतोय, पण यावेळेस खमकावाज आंबेडकरवादी. इथं सगळ्यांनी मागणी केली होती वंचित बहुजन आघाडीकडे, सुजात दादा आंबेडकरांना इथं उमेदवारी द्या असं समजा. उत्कर्षारूप होते, सुजात दादा आंबेडकर आहेत, बाळासाहेबांची कन्या आहे असं समजा. बौद्ध किती ताकदवान आहेत, बाळासाहेब किती ताकदवान आहे, सामाजिक अभिसरण कसं करतात हे महाराष्ट्राला एकदा दाखवून देऊया. आणि 13 तारखेला उत्कर्षारूप होते ताईंच्या समोरचं जे चिन्ह आहे, प्रेशर कुकर खूप वाढलंय. विधानसभेला आत्ता यांना निवडून आणा, विधानसभेला सहाच्या सहा आमदार वंचित बहुजन आघाडीचे आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला प्रतिज्ञा करायची आहे, 6 महिन्यानंतर महाराष्ट्राची निवडणूक आहे. आपण स्वप्न बघू, बाबासाहेबांना शब्द देऊ, बाबासाहेब तुम्ही सांगितलेलं सगळं आम्ही केलं, सगळं ऐकलं. तुमचं काय ऐकलं नाही, सगळं ऐकलं, फक्त एकच गोष्ट केली नाही बाबासाहेब. शब्द देतो आम्ही सगळेजण. बाबासाहेब तुम्ही म्हणाले ते सत्ताधारी जमात बना, बाबासाहेब नाही करू शकलो आम्ही ते, पण आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ते प्रयत्न करतात. यावेळेस लोकसभेमध्ये संसदेमध्ये वंचितचे खासदार जाणार आणि बाबासाहेब महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ठरवणार, हा शब्द आम्ही बाळासाहेबांना देतो. एवढ्याच्या प्रसंगी बोलतोय, पुढे औरंगाबादला जायचंय, साहेबांची सभा आहे. साहेब घड्याळकडे पाहतात, हळूक आमच्याकडे पण पाहतात, लय बोलता येत आहे. आदिवासीच्या पोराला, भटक्यांच्या पोराला, दिशाताईला, साहेब तुम्हीच बोलायला लावलं, तुम्हीच संध्या दिल्यात आम्हाला, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणाच्याच बापाला घाबरत नाही. या जिल्ह्यामध्ये एवढे साखर कारखानदार आहे, ते आमच्याकडे डोळे वटारून पाहिले की त्याच्या दुप्पट आम्ही डोळे वटारून पाहतो, त्याने छाती काढली की आम्ही दुप्पट छाती काढतो. बाळासाहेब आंबेडकर आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे कुणाच्या बापाला आम्ही घाबरत नाही. उत्कर्षताई आमच्या भगिनी आहे, आंबेडकर घराण्याच्या कन्या आहेत असं समजून बाळासाहेबांच्या बरोबर संसदेमध्ये उत्कर्षताईंना निवडून देणार आहात की नाही? देणार आता? बाळासाहेबांना ताकद देणार आहात की नाही? दोन्ही हातवर करून सांगा, देणार आहात की बाळासाहेबांना ताकद? उत्कर्षताई निवडून जाणे म्हणजे बाळासाहेबांना ताकद आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो, दोन्ही हात वर करून जाऊ द्या कारखानदारांना आवाज हा सगळा. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो.
एक खंत वाटते की या वयामध्ये देखील तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने बाळासाहेब तुम्ही फिरतात. तुमचाच आदर्श घेऊन या निवडणुकीमध्ये 12-13 दिवस पायाला बिगरी लागू, दिवसाची रात्र करू, रक्ताचं पाणी करू, पण उत्कर्षताईंना तुम्ही उमेदवारी दिली त्यांना निवडून आणू असा शब्द आमच्या सगळ्या या शिर्डी मतदारसंघाच्या वतीनं देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान.